24 न्यूज मध्ये आपले स्वागत. निंबा ग्रामपंचायतचा गलथान कारभार ग्रामस्थ त्रस्त. निंबा ग्रामसेवक नॉट रिचेबल. शासन प्रशासन जीप मार्फत ग्रामपंचायतला विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देते, तरी सुद्धा निंबा ग्रामपंचायत सरपंच सचिव यांच्या गलथान कारभारामुळे निधीचा उपयोग ग्रामस्थांच्यासाठी होत नसल्याचं चित्र गावात दिसत आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून निंबा गावातील जनतेनं रस्त्याचं खडकीकरण, नाले साफसफाई, स्मशानभूमी रस्ता अशा अनेक समस्या तोंडी सांगूनही सरपंच सचिव यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे रस्त्यावर साचलेल्या दुर्गंध पाण्यामुळे लहान मुलांना शाळेत जाताना मुलाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर जीवितहानी झाल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील का अशा चर्चेला नागरिकांमध्ये उधाण आलं. यासाठी ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्येकडे लक्ष देण्यात यावं, ही गावकऱ्यांकडून मागणी होत आहे. माझं नाव अंजली अशोक ताळे, मी निंबा गावची उपसरपंच आहे. मी याबाबत सांगत आहे की आमच्या गावामध्ये खूप पाणी साचलेलं आहे. पाणी काढण्यासाठी ग्रामसेवकाला कितीकही सांगितलं तरी ग्रामसेवक येत नाही आणि आमची गोष्टही घेत नाही. आम्ही जर कामं केले तर ते आमचे पैसेही देत नाही, 8-8 दिवस गावात येत नाही, बिलं काढत नाही. त्यासाठी हे गावाची कामं रुकलेली आहेत, गावाची कामं काही होत नाही. हे समस्या आमची दूर करावी अशी विनंती. ग्रामसेवकाचं नाव काय? ग्रामसेवकाचं नाव एस एस भराडे. मी निंबा येथून पुष्पा विठ्ठलराव चोपडे, माजी सैनिक, मी बोल निंबा येथून बोलून राहिलेली आहे. आम्ही सर्व गावकरी नागरिक येथे आंदोलनाकरता थांबलेलो आहो, बसलेलो आहो. उपोषण आमचं आंदोलन सध्या सुरू आहे.